पाणी तालुक्यातील 2019 मध्ये कांदा खरेदी करण्यासाठी कांदाचा शेतकऱ्यांकडून भाडे तत्वावर घेण्यात आल्या होत्या. मात्र या कांदा चाळीचे ठरवून दिलेले भाडे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यामुळे मोठी फसवणूक झाली असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. पीजी फार्मसिस अॅग्रोवेट प्रोड्युसर कंपनी लिमिटेड पिंपरी गवळी तालुका पारनेर मार्फत 2019 साठी कांदा खरेदी करण्यात आला होता. हा कांदा साठवणुकीसाठी गावागावातील शेतकऱ्यांकडून आपल्या कांदा चाळ भाडे तत्वावर घेण्यात आल्या. त्यावेळी ठरवून दिलेले 25,000 रुपये भाडे दिनांक 19 मे 2019 पासून चाळीमधून कांदा भरेपर्यंत पीजी फार्मसिस अॅग्रोवेट प्रोड्युसर कंपनी लिमिटेड भाडे तत्वावर राहील असा करार करून सर्व बाबी करारपत्रात नमूद करण्यात आल्या. शेतकऱ्यांनी ठरल्याप्रमाणे चाळीतून कांदा बाहेर निघेपर्यंत सर्व जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. मात्र कांदा चाळीतून बाहेर निघून विक्री केल्यानंतरही शेतकऱ्याला ठरलेले भाडे अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांनी या कंपनीकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यांना उडवाउडवीचे उत्तर कंपनी प्रशासनाने दिली. त्यामुळे कंपनीने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.